विषयी आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे थेट आपल्याशी विरार मधून आता जोडले गेलेले आहेत. प्रथमेश, काय नेमकी आत्ताची स्थिती आहे आणि काय रुग्णांची स्थिती आहे? नक्कीच विरार मधली धक्कादायक घटना म्हणावी लागेल, कारण काल 3 वाजता ज्या हॉस्पिटलमध्ये आग लागली होती आणि त्यानंतर जे प्रशासनाची धावपळ सुरू झाली, जे रुग्ण आहेत ते संपूर्ण 8 ते 12 रुग्ण मृत झाल्याची माहिती समोर येते आणि जे इतर रुग्ण होते त्यांना प्रशासनाच्या मदतीनं इतर जे आजूबाजूची रुग्णालय जिथे बेड मिळेल तिकडे या रुग्णांना हलवण्यात आलेलं आहे आणि आताची परिस्थिती स्थिर आहे असं आपण म्हणू शकतो. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि जे हॉस्पिटलचे एंट्री पॉइंट्स आहेत ते संपूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत. आता सध्या पालघरचे जे जिल्हाधिकारी आहेत ते घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि इतर आणि या संपूर्ण घटनेतून एक गोष्ट सांगायची अशी वाटते की या हॉस्पिटलमध्ये फायर एक्स्टिंग्विश या नावाचा हा काही यंत्रणा अस्तित्वात होती की नाही असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जातात. अगदी प्रथमेश, लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आलेत का? काय नेमकी दखल आता प्रशासनातर्फे घेतली जाते? लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. जे वसईचे आमदार आहेत जितेंद्र ठाकूर ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांची टीम आलेली आहे. तसंच पालघरचे जिल्हाधिकारी आहेत तेही या ठिकाणी आलेले आहेत. ते सध्या हॉस्पिटल्समधली आतमधली पाहणी करतायत आणि त्यानंतर ते आपल्याला प्रतिक्रिया देतील. अगदी प्रथमेश, त्या ठिकाणी आता ते आलेले पाहणी करतात तुमच्या बरोबर आहेत? नाही, सध्या ते आपल्या सोबत नाही आहेत, ते हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्या हॉस्पिटलमधून आल्यानंतर आपल्याला त्यांची प्रतिक्रिया मिळू शकेल. जरूर प्रथमेश, आपण त्यांच्याकडून सगळ्या घटनेसंदर्भातली माहिती जाणून घेऊया. मात्र असे संपर्कात राहा, आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही माहिती सांगूया. अत्यंत धक्कादायक दुर्दैवी घटना विरार मधून ही समोर येते. ही शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा हा अंदाज आहे आणि आयसीयू वॉर्डमध्ये ही आग लागली आणि त्यामुळे आयसीयू वॉर्डमधले जवळपास 10 ते 12 रुग्ण दगावले आहेत अशी एक शक्यता वर्तवण्यात येते. ही संख्या आणखी वाढू शकते का? या संदर्भात आपण प्रथमेशकडून आणखी माहिती जाणून घेऊया. प्रथमेश, रुग्णांचे सध्या काय हाल आहेत? जे इतर रुग्ण होते इतर वॉर्डमध्ये निश्चित त्यांना हलवण्यात आलं असेल, मात्र काय संख्या काय कळते, आकडा काय कळतोय? हा ज्या आयसीयू वॉर्ड आहे या आयसीयू वॉर्डमध्ये 17 ते 18 पेशंट हे उपचार घेत होते असल्याची माहिती आपल्याला मिळते आणि ज्या वेळेला ही आग लागली या आगीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि प्रशासनाला ज्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी वेळीच या रुग्णांना इतर रुग्णालयामध्ये हलवलंय, त्यामुळे इतर रुग्णांचेही प्राण वाचलेत आपण असं म्हणू शकतो. मात्र खूप फार भयानक परिस्थिती आहे. ठीक, धन्यवाद प्रथमेश या दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडे येऊन ताजी माहिती जाणून घेत राहू. प्रथमेश तावडे आमचे प्रतिनिधी विरार मधून या घटनेसंदर्भात आपल्याला आणखी तपशील देत होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विजय वल्लभ कोविड रुग्णालय आहे विरारमधलं आणि या ठिकाणी रात्री 12 दरम्यान आयसीयू वॉर्डमध्ये ही आग लागली आणि जवळपास 18 रुग्ण या ठिकाणी आयसीयूमध्ये उपचार घेत होते, त्यापैकी जवळपास 11 ते 12 रुग्ण दगावले असलेत असा एक अंदाज वर्तवण्यात येतो. तर रुग्णांच्या नातेवाईकांनी या संदर्भात काय काय प्रतिक्रिया दिल्यात, काय नेमकं तिथे घडलं पाहूया. एक बड़ा फायर ब्रेकअप, एक एक्सीडेंटल फायर ब्रेकअप हुआ है. ओके सर, कितना डेथ है इसमें? 13 डेथ हुआ है. ओके सर, इसमें कितना पेशेंट अभी हॉस्पिटल में थे और कितना पेशेंट को दूसरी जगह पे हुआ? अभी 90 और पेशेंट हमारे हॉस्पिटल में थे. 90 पेशेंट हमारे हॉस्पिटल में थे. ओके एंड जो भी अभी जो दूसरे पेशेंट्स को हम लोग ने दूसरा हॉस्पिटल जिसको ऑक्सीजन की रिक्वायरमेंट है उनको तो अभी हम ट्रांसफर कर रहे हैं, वो प्रोसेस कर रहे हैं. क्या हुआ था जो आग लगी? एक आई मीन आईसीयू से कुछ फायर नीचे बॉल ऑफ फायर जैसा गिरा और सडनली एक दो मिनट में कम्प्लीट स्मोक होकर हुआ. अभी कितना पेशेंट की क्रिटिकल परिस्थिति है? पेशेंट को तो जो एक्सपायर हुए उसके अलावा तो जो मेनली क्रिटिकल पेशेंट थे वो आईसीयू में थे. ओके, जो दूसरा आईसीयू में फोर्थ फ्लोर से देव हुए और हम उनको ट्रांसफर. फायर सेफ्टी नहीं थी क्या हॉस्पिटल में? नहीं है ना, सेफ्टी नॉन था. कितने जनों का डेथ हुआ? परिजनों ने कहा है कि यहाँ पे डॉक्टर नहीं थे ऐसा कहा है. नहीं नहीं, डॉक्टर तो होंगे ना. कितना स्टाफ था सर अंदर? इसका फिगर तो नहीं मालूम, बट मेरे को यस उनके ड्यूटी पे जो भी है. रुग्णालय प्रशासनाची ही प्रतिक्रिया होती आणि काय नेमकं झालं ते आपल्याला सांगितलं. आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी काही प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत, पाहूया.
नक्कीच नाशिक पाठोपाठची सगळ्यात मोठी विरारमधली घटना म्हणावी लागेल. विरारचं विजय वल्लभ जे हॉस्पिटल आहे, विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये आय सी वॉर्डमध्ये आग लागली होती. काल मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागली होती आणि या आगीमुळं जवळपास रुग्णालयातील 10 ते 12 जे रुग्ण आहेत ते दगावल्याची प्राथमिक माहिती समोर येते. आणि या घटनेची माहिती जेव्हा प्रशासनाला मिळाली त्यानंतर प्रशासनाकडून इथं मदत कार्य सुरू झालं होतं. जे आतमध्ये रुग्ण उपचार घेणारे रुग्ण होते त्या रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलेलं आहे. तसंच ज्या वसई महापालिकेचं जे अग्निशमन पथक आहे या पथकानं इथं लागलेल्या आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे. आत्ता सध्याची परिस्थिती इथं जर बघायला गेली तर संपूर्ण रुग्ण जे आहेत हे इतर रुग्णालयांमध्ये हलवायचं काम सध्या इथं युद्धपातळीवरती सुरू आहे. पोलीस प्रशासन दाखल झालेलं आहे, अग्निशमन पथकाचे जवान या ठिकाणी आहेत. मात्र या संपूर्ण घटनेमुळे वसई नालासोपारामध्ये एकच खळबळ माजलेली आहे. या घटनेमुळं जे कुटुंबी आहेत, रुग्ण आहेत, या संपूर्ण रुग्णांच्या कुटुंबियांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळतं. मात्र या संपूर्ण घटनेमुळे एक अशी घटना सांगावीशी वाटते की या हॉस्पिटलचं जे फायर ऑडिट आहे हे झाले नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं असल्या या कुटुंबियांकडून, नातेवाईक ज्या रुग्णांच्या कुटुंबियांकडून या हॉस्पिटल्सवरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांकडून केली जाते. निश्चितच धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी प्रथमेश. तर एकंदरीतच अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी अशी घटना विरारमधून आपल्या पुढे येते. अगदी 2 दिवसांपूर्वी नाशिकमधल्या घटनेतून अजून महाराष्ट्र सावरलेला नाहीये. नाशिकमध्ये 29 जणांचा अशा प्रकारे मृत्यू झाला, तर ऑक्सिजनची गळती झाली होती, ऑक्सिजन काही वेळासाठी थांबला होता. तर इकडे आता विरारमध्ये केवळ प्रशासकीय चुकीमुळे हे सगळं होतंय. प्राथमिक अंदाज असा आहे ही आग लागलेली आहे शॉर्ट सर्किटमुळे. मात्र हॉस्पिटल प्रशासनातर्फे इथे फायर ऑडिट झालेलं नसावं असा एक विशेष बाब यामधली म्हणता येते. आणि त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनानं त्यांच्या बाकीच्या बाबतीत सुद्धा ॲडमिनिस्ट्रेशन बाबत किती जागरूक राहणं गरजेचं आहे हेच यावरून आता समोर येत आहे. लागोपाठ 2 दिवसात अशा प्रकारच्या 2 घटना. विरारमधल्या विजय वल्लभ कोविड सेंटरमध्ये जवळपास 12 रुग्ण दगावल्याची ही भीती व्यक्त होतीये. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर आहेत आमदार हितेंद्र ठाकूर. हितेंद्रजी, काय या घटनेविषयी आणखी आता पुढची माहिती कळतीये, रुग्णांची परिस्थिती नेमकी कशी आहे? साधारणतः 90 आसपास पेशंट ऍडमिट होते आणि 17 आयसीयू मध्ये होते. तिकडे रात्री 1:30 दरम्यान स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये 13 जण दगावलेले आहेत आणि 2-3 जणांची परिस्थिती सिरियस आहे. साधारणतः 90 पेशंट इकडे, मेन 90 म्हणजे सोडल मागे पुढे तेवढे ऍडमिट होते. परंतु जिकडे ही घटना घडली तिकडे 17 जण होते. हितेंद्रजी, ही संपूर्ण दुर्घटना जेव्हा आता समोर येते त्याच्यात असं लक्षात आलंय की हॉस्पिटल तर्फे फायर ऑडिट झालेलंच नव्हतं, किंवा कितपत आग प्रतिबंधक तिथे उपाययोजना असाव्यात याबाबत देखील बऱ्याच शंका आहेत. या संदर्भात आपण जाणून घेतले का काय नेमकं हॉस्पिटल प्रशासनाचं म्हणणं आहे? नाही, तुमचं म्हणणं फायर ऑडिट किंवा अन्य बाबतीमध्ये बरोबर आहे ते बघायला लागेल. मला अजून नक्की माहित नाही ऑनेस्टली, कारण का एक एक दवाखान्याचं एक एक हॉस्पिटलचं आमदाराकडे ऑडिट झालं नाही झालं ते माहीत नसते. पण तरी सुद्धा आता आम्ही प्रायोरिटी दिलाय मदत करण्याची, त्यानंतर बाकीच्या ज्या कायदेशीर बाबी बघू. अगदी, आपण मदत आपल्याला केलीच पाहिजे, पण लोकप्रतिनिधी आहेत आणि आमची सुद्धा ती जबाबदारी आहे. मात्र तरी देखील या संदर्भातली कारवाई होणं किंवा पुढच्या वेळी कुठल्याही रुग्णालयांमध्ये अशा प्रकारच्या घटना न होणं हेही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे जागरूक राहून इतर हॉस्पिटल्सनी सुद्धा आपल्या इतर ज्या बाबी आहेत, अर्थातच रुग्ण व्यवस्थेमुळे किंवा आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे आपण जाणून घेतोय, मात्र अशा प्रकारच्या घटना पुढे घडू नयेत अशीच अपेक्षा आहे. काय म्हणणं आपलं? नाही नाही, माझं म्हणणं तेच आहे, हे जे काय टुका राहिले असतील, जे काय लॅप्सेस असतील, ते सगळ्याच हॉस्पिटलच्या समोर किंवा महाराष्ट्राच्या देशाच्या समोर आणणं आणि ते लॅप्सेस भरून काढणं. परंतु ते आहे सेकंडरी, पहिलं आहे मदत करणं. अगदी खरे. ठीक आहे हितेंद्रजी, धन्यवाद. आपण झी 24 तास बरोबर बोललात आणि सध्या आपल्या बरोबर पालकमंत्री दादा भुसे जोडले गेलेले आहेत. दादा भुसे जी, काय सांगाल आपण या घटनेविषयी? तुमच्या पर्यंत काय माहिती आली आहे? 13 रुग्ण दगावल्याची माहिती आम्हाला कळतीये. विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयामध्ये आग लागल्यामुळे 13 रुग्णांचं दुःखद निधन झालंय.
या प्रति मी शोक व्यक्त करतो. अतिशय दुःखदायक आणि वेदनादायक ही घटना आहे. निश्चितपणे ही घटना कशामुळे झाली याची चौकशी केली जाईल. चौकशी जे काही समोर येईल त्याच्यावर कारवाई केली जाईल. मला वाटतं की या घटनेच्या माध्यमातून आपल्याला शासकीय दवाखाने असू दे किंवा खासगी दवाखाने असू दे त्याच्यामध्ये निश्चितपणे तपासणी करून या संदर्भातल्या ज्या ज्या काही यंत्रणांची आवश्यकता असेल त्या यंत्रणा आपल्याला बसवाव्या लागतील. अगदी. आणि या घटनेमुळे किंवा नाशिक मधल्या परवाच्या घटनेनंतर खरंच असं लक्षात येतं की हॉस्पिटल प्रशासनातर्फे जे ऍडमिनिस्ट्रेशन असतं हॉस्पिटलचं ते सुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. काय आपलं म्हणणं आहे? नाही, बरोबर आहे. परवाच्याही नाशिकला जे काही ऑक्सिजन लीक झाल्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन मिळू शकला नाही आणि त्याच्यातही त्याचं दुःखद निधन झालंय. मला वाटतं की या सगळ्या गोष्टींवर एक नियोजन करण्याची आवश्यकता आहे आणि प्रत्येक कामाची जबाबदारी त्या ठिकाणी निश्चित करण्याची आवश्यकता आहे. अगदी खरं. यासाठी यंत्रणा अत्यंत प्रभावीपणे राबवणं हे खूप गरजेचं आहे. मान्य आपल्याला आरोग्य यंत्रणेवर खूप मोठा ताण आता एवढ्या मोठ्या रुग्णसंख्येचा आहे, मात्र तरी देखील सरकारची सुद्धा जबाबदारी म्हणून काय इथून पुढे पावलं उचलली जातील? या घटनांबद्दल आपल्याला शिकावं लागेल आणि हा संपूर्ण ड्राईव्ह आपल्याला महाराष्ट्रभर किंबहुना देश पातळीवर सुद्धा आपल्याला याचं नियोजन करण्याची आवश्यकता आहे. ठीक, धन्यवाद. आपण झी 24 तास बरोबर बोललात, ही प्रतिक्रिया दिली. दादा भुसे पालकमंत्री आपल्या बरोबर होते. विराटची घटना ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा हा प्राथमिक अंदाज आहे, मात्र आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास 18 ते 19 रुग्ण दाखल होते आणि त्यापैकी 13 रुग्ण दगावल्याची माहिती आत्ताच आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे. आयसीयूमधल्या या आगीमध्ये 13 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. कोविडवर उपचार हे रुग्ण या ठिकाणी घेत होते. इतर जे रुग्ण होते त्यांना इतर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे, मात्र एकंदरीत रुग्णालयाचा प्रशासकीय कारभार आणि त्यामध्ये नियोजनबद्धता एवढ्या मोठ्या तणावाच्या परिस्थितीत सुद्धा असणं हे किती गरजेचं आहे हे होणाऱ्या या सगळ्या घटनांमधून लक्षात होत आहे. परवाची नाशिकमधली घटना असो किंवा आज ही विरारमध्ये घडलेली घटना असो, रुग्णांचे नाहक बळी जात आहेत. उपचार घेणारे रुग्ण बऱ्यापैकी अवस्थेत होते, त्यांच्यावर अर्थात उपचार सुरू होते, काही क्रिटिकल होते, मात्र आत्ताच काही नातेवाईकांच्या प्रतिक्रिया आल्यात. त्यामध्ये काही रुग्णांचे नातेवाईक बरे सुद्धा होत होते, मात्र अशा प्रकारे त्यांचा आता नाहक जीव गेलेला आहे. आपण पाहतोय काय नेमकं या सगळ्या घटना होत्या ज्यांनी महाराष्ट्र हादरवला. सगळ्यात पहिल्यांदा 25 मार्चला 11 जण दगावले होते. भांडूपमधल्या रुग्णालयाला आग लागली होती. एका मॉलमध्ये हे रुग्णालय होतं. तेव्हा नंतरची घटना ही नाशिकमधली 21 एप्रिलची अगदी परवाच दिवशीची घटना. यामध्ये 29 रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. काही काळासाठी ऑक्सिजन थांबला, ऑक्सिजनची गळती झाली होती आणि निव्वळ यंत्रणांच्या चुकीमुळे या रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. तर आजची ही घटना 23 एप्रिलची विरारमधली मध्यरात्रीची ही घटना आहे आणि 13 जण जवळपास या घटनेमध्ये दगावलेले आहेत. अत्यंत दुर्दैवी घटना या ज्या महाराष्ट्रानं गेल्या काही दिवसांमध्ये पाहिल्या आणि अर्थातच महाराष्ट्र या सर्व घटनांमुळे हळहळला. एकतर आधीच कोविडचं संकट संपूर्ण राज्यावर आहे आणि या संकट काळामध्ये प्रत्येक जण आपापला जीव कसा वाचवायचा, आपल्या आप्तेष्टांचा नातेवाईकांचा जीव कसा वाचवायचा या सगळ्या संभ्रमात असताना आता अशा प्रकारच्या घटना, जे रुग्णालयामध्ये रुग्ण दाखल आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांच्याबाबत अशा या सगळ्या घटना घडतात. विरार मधल्या या घटनेसंदर्भात काही नातेवाईकांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचल्यात पाहूया. सगळीकडे धूर होता आणि काय नाही, सगळे पेशंट एक्सपायर झाले आहेत आयसीयूमध्ये. 15 ते 17-20 बेडेड आयसीयू आहे. आम्ही वर जाऊन बघितलं, माझ्या आईने मास्क काढलेला आणि ती बेडवरच आहे आणि लोक पेशंट सगळे असे झोपले तिकडे वाटेत मिळतात आणि काळे पडले. एकही पेशंट वाचला नाही. आम्ही वर गेलेलो, मी वाटेत येताना 9 किलोमीटर जाते. मी कार्डिएक ॲम्ब्युलन्स मागवली, मी स्वतः डॉक्टर आहे. मी कार्डिएक ॲम्ब्युलन्स मागवली आणि सिलेंडर वर घेऊन गेली की बरं ती वाचेल, पण सगळं संपलेलं. एक साधा फायर एक्स्टिंग्विशरनी ती आग विझू शकत होती, तशी काही फॅसिलिटी पण नाही. बरी होत असलेली माझी आई गेली आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे